साई भाई सकाळ भवन साई भाई सकाळ रात्रीचं ओल्ड आमचं गोटी गाव होतं तर आता आज आमच्या भावाचा बर्थडे आज आमच्या भावाचा बर्थडे आहे मग आज कुठे धाब्यावर ना भाई उद्या नाही आज आज पुढे बघूया मग आज भावाचा बर्थडे थोडं सेलिब्रेशन होणार आहे आमचं आणि भाऊ आज धाब्यावर बसवणार आम्हाला भाई आज बर्थडे आम लोग पार्टी दे दे पाहिजे भाई ढाबे में क्या किया जाएगा आणि सगळ्यांनी विश करा एकदा आवाज द्या साई बाबा की माझ्या भावाचा आज बर्थडे आम्हाला धाब्यावर बसवून ए ए ए माझ्या ए माझ्या भावाचा बर्थडे ए माझ्या भावाचा बर्थडे एकदा आवाज द्या हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे दादा अरे तो ना एकदा बार बार दिन ये आए बार बार दिन ये गा तुम जियो हजारो साल ए मेरी आती बाजा पुर पुर आती बाजा पुर पुर पिगती रे उगतपुर यांचे नावांची गाजलेले युट्यूबर आहेत आम्हाला यांनी असं सांगितलंय की भटकांचे एक प्रवास हा यांचा युट्यूब चॅनल आहे बोलता तुम्हाला म्हणून काय बोलताय पार्टी सोबत पाहिजे म्हणून असं मागे काय करतात ऐका 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 फोटो काढायसाठी थांबलेलो आज आपण एक सेकंड जरी थांबलो ना 10 ते 15 पैसा कुठे जातात धावायचं दादा इंजिनिअरिंग केलंय ना जरा बोला ना इंजिनिअरिंग बद्दल बोला इंजिनिअरिंग बद्दल तुम्ही तर पुन्हा आमच्या मंडळामध्ये एक खास आहे काय करू बंद करा काय बंद करा याला बघा अस्मरणीय स्थान स्वतः जिवंत बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डिअर भाऊ आपला रात्री 1 किलो काजू कतरी देणार आहे आम्ही धाब्याला बसणार तू बोल ना कुछ तो तेरा डिमांड बहुत ज्यादा है नाही भाई का बर्थडे कुछ बोल यार बर्थडे यार भाई का कुछ बोल ना यार भाई बर्थडे ला कुठला केक कापणार आहे तुम्ही धाब्याचा प्लॅन काय अरे 50 किलो चंग्या
ए तू रात को ऐसा खड़े मत रहे कि डर जाएगा कोई। ब्लॉक चालू ना मेरा ए कैमरा ए बंदूक लेके जरा चला। ए इधर मत घुमा ये कैमरा भी। ये सिगरेट जल्दी है बिंदी। ए कैमरा ए बंदूक ए गलत सोलो टेस्ट करून आला अर्धा पोट भरला त्याने आता संपेला तर थोडा अर्धा खाणार। हा बराबर ए हा बराबर काय बोलत नाही काय कसं काय ए हा हा व्लॉगर बघ बाय बाय लाईक करून दे चार लिंबू खाल्ले अरे बोलला ना पाहिजे ना इंटरव्यू देना इंटरव्यू देना जरा इतने ना हाँ मिस्टर टेस्ट करायला दोन प्लेट खाऊन आलाय टेस्ट करायला इंटरव्यू दे जरा इंटरव्यू आमच्या पालकीचे अध्यक्ष मेरे पर बंडल बंडल का आदमी भाई भावी अध्यक्ष है वो क्या बोल रहा है तू दे 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 पहले भाई स्टार्टिंग बच्चा कर मजा आता है आके जाए हमसे बैठ जाता है जाना है ऐसा ऐसा उड़ा ना ऐसा उन लोग बगा है मेरे को नहीं मेरे को तो नहीं मिला मैं टेम्पो है देख बगाएगा तो टेम्पो है चार्जिंग पूछा तो बोलता मेरा जनरेटर है खाना तो पूरा मंडली मेरा है नाथ ब्रह्मा का मेरा नाथ ब्रह्मा का बोला ना बोला कि नाथ को पदयात्री येतो पण हेमंत पटेल करून त्याला आता सरप्राईज देणार आहे केक आणला त्याच्यासाठी मी त्याला माहिती नाही जसा तो आला आम्ही सेलिब्रेट करू त्याचा पण व्हिडिओ आमच्या टाकू तुम्हाला बघायला भेटणार मला काय तुम्ही दोन शब्द बोला काहीतरी आता आम्ही जेवलो जोरात भावांना आता आम्ही जेवून बसलो आहे आम्हाला जेवणामध्ये काय काय होतं रे दाळ भात होता श्रीखंड होता श्रीखंडाचा एक डब्बा भेटला होता होती गेली घरी होता हा ही बघा यांची स्वराज बाई झोपली गॉगल बिगल घालून मूज बीज वर्त करून झोपली तुम्ही काय दोन शब्द बोला लोक बघतायत तुम्हाला बघतायत किडाला बोलायला सांगा किडा नाही बोलला
तुमचा कसा वाटतं तुम्हाला चालून वगैरे थोडी कुठे आली दाखवा जरा प्रेक्षकांना थोडी कुठली हे आपले अल्पेश फुकड्या खातो झोपतो फक्त फुकडा 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 प्रेमाचे चार नाव आहे बेडू केडा मेंढक सब ग्रुप में सब भेजा भाई सब ग्रुप में भेजा भाई अजय कबूत जरा हाँ अरे हा आमचा एक नंबर भाऊ है आपण एक पदयात्री अजय इधर कुछ बोल दोन सब प्रेमाचे निवड तुझे महाराज महाराज तुमचं नाव सांगा ना फिरोज शेख मी कुर्ल्यावरून आलो इकडे बाबांची सेवा करायला बाबांची सेवा हीच खरी सेवा बस एवढंच बोलायचं बघा आणि हे पूर्ण आपले बाबांची सेवा करतात दुपारी रात्री संध्याकाळी आपले भजन आरतीपासून सर्व हेच करतात त्यांना कास्ट काहीच मॅटर नाही बस सबका मालिक आहे हेच पाहिजे आम्हाला साईराम आता नमाज वाचून आलात साईराम साईराम बायका लिहिली तुम्हाला लिहिणे का आता पर तुम मिल गे एकदम प्रॉपर टाइम पे एकदम छोट्या रूटला घेतले त्यांनी 13 किलोमीटर त्यांच्या जमत त्यांना जम नाही ना आमच्या का 22 वर चालू आहे शॉर्ट मध्ये राणे साहेब इकडे राणे साहेब आले आठवण झालेली त्यांची पण हे बघा चायना वरून नितीश राणेचे नाटका निघाला एमसी स्टँड ऋतिक भाईच्या घरी आले नंतर बिग बॉस गेले आणि बड्डे बॉय बाईदार नाही रुक 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 रे तेरा घर इसमें चला जाएगा मग हे बघा आपले ऍक्टिंग बघा बोचेला थोडी सर्व्हिसिंगची गरज आहे इंजिन ऑइल थोडं चेंज करायचंय आणि पीयूसी पण गेली आहे असं तुम्ही मान्य करू नका आणि आमच्या भावाचा बर्थडे आहे तर तुम्ही ज्याला बघितलं असेल बोचासन करताना आणि त्याच्या घराच्यांनी पण कमेंट केलं तू तर कुठल्या कुठल्या बाबाला पाठी ठेवलं मी बाबा हे रामदेव बाबाच्या मी त्याला शिकवणारा मी आहे ते माझ्याकडून शिकले सर्व आता जाऊन दे मोठी गोष्ट करत नाही माझ्या घरी रोज यायची चाप द्यायला अजून जास्त बोलणार तर ते खुश होतील ऑटोग्राफ कुठल्या कुठल्या म्हणजे असे पोस्ट शिकवले तरी पण ते शब्दात बोलू शकत तुमचा बोचा पण आम्ही बघितलं दुसरं काय शिकवलं अरे शब्दात बोलू शकत नाही करून दाखवा लागेल एकदा करून दाखवा ना तिकडे 12 किलोमीटर बघते बापू हाल थोडी करून दाखव पक्का करणार ना पक्का या डन बेबी माझ बर्थडे आहे बर्थडेची काय पार्टी बिटी काय अरे पुढे जाऊया ना तिथे कोण वडापाव विडापाव असेल त्या वर्ष कोलंबी राईस खायची दामन राईस खायची ना किलो होतं दामन राईस आणि त्याच्यावर ते पण कुठला तो कुठला दुसरा कोपरा नाही गेला पकडायला दामन गेला चिकट गेला पकडायला दामन गेला पकडायला दामन पण आता झाला हे म्हणतात सामान पकडा नाही काय किडा भावानी माझ्या बर्थडे गिफ्ट बघ भावानी बर्थडे गिफ्ट दिले सोन्यात या जीवा आपला शिर्डीचे आपल्या
आकाश भाऊ दोन शब्द काय तुमच्याकडून ऐकायचं आहे? आकाश भाऊ कोण आहे? अरे जे अनिकेत भाऊ, सॉरी माय मिस्टेक. दोन शब्द बोला असं नको करा, शॉर्ट चालू आहे. प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो, तुम्ही सेम साईबाबा सारखा दिसताय. ओके साईराम, साईराम दोन शब्द. तुम्हाला चालून कसं वाटतं आता? खूप छान, खूप छान. जेवायला काय होतं आज? जेवायला काय होतं आज? दाळ भात लोणचं कोण नाही कोणतं. हो काय बोललात तुम्ही? परत तुम्ही बधीर झालेत, तुम्ही चिलमा पिऊन पण बधीर झालेत. हे आपले जय जय माडी. दोन शब्द तुमच्याकडून. दोन शब्द एकच आहे, साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर दोन शब्द नाही, तीन शब्द झाले. तर काय पण असू द्या, असा वाले दोन शब्द नाही म्हणतोय मी. कसं वाटतं तुम्हाला चालू? एकदम मस्त. तर तुम्ही अतिशय सुंदर. अच्छा गाने ही सुन रहा है. नहीं अबे आप ही आमचा साहेब असं चालू आहे. ते आरती झाली आहे, सगळे चाय करायला या. ये इसका कैसा, इसका कोरस में रहता है. बोलते रहेगा ना उसके बीच में, बीच में कोरस लेगा. मच्छर खूप उडत होते. गरम रात्रीच्या होळीला पोचलोय. रात्रीचा होळी आहे सिन्नर घाटच्या खालती. उद्या सकाळी आम्ही सिन्नर घाट चढणार आहे, म्हणून आम्ही आज सिन्नर घाटच्या खालती उभे. तर थंडी खूप आहे आणि थोड्या वेळात आम्ही भजन पण घेणार आहे. तर तुम्हाला दाखवतो ते भजन, मजा येणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला मजा वाटेल. अजून बाई काय बोलायचं? भजनावर एन्जॉय करा, आमच्या व्हिडिओवर पण लाईक करा, सबस्क्राईब करा. जर भजन आवडेल, भजन आवडेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा. चादरी बिदरी घ्या, थंडी वाजते जरा. थंडी खूप आहे कारण की ओपन आहे पूर्ण, बघा पूर्ण ओपन आहे. थंडी खूप आहे घरी, मग तुम्हाला थंडी वाजते ना, मग तुम्ही आराम करा. आम्ही व्हिडिओ आहे ना खास करून तुमच्यासाठी बनवतो, कारण की तुम्ही बघून तुम्हाला समजेल पालखी म्हणजे काही त्रास होतो पण किती मजा असते. हे बघा, हा संजय आला आमचा, ढोलकी वाजवत आहे ते. नक्कीच तुम्हाला, तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये राहा, तुम्हाला मी भजन दाखवतो. नक्कीच तुम्हाला भजनाची मजा घ्या थोड्या वेळाने. एन्जॉय. ओम साई. जेवण काकडे.
कॉल के निकाला मुंबई क्या आया पाल के निकाला साई ना बेटा आया भजन कसं वाटलं आम्हाला कमेंटमध्ये सांगा. जर आवडत असेल तर नक्की कमेंट करा, आम्ही परत भजन घेऊ 3 दिवसामध्ये. आणि आता भजनाची ऑर्डर पण घेऊ पटेल. आता जस्ट भजन करून जेवण आम्ही माझे दुखा लागले झोपायला रेडी झालोत, कारण की थंडी खूप आहे म्हणून कान टोक थंडी खूप आहे. बाकी आमची पोरं बघा पाहिलो हे थोडे आम्हाले शिकलेले नाहीत ना म्हणून असं मराठी शाळेतले समजून घ्या थोडं. आणि ही घाटी आहे, ही घाटी आहे, हिला जेवला सायराम माझा दिवस सहावा इथेच मी संपवतो. उद्या परत भेटूया आपण नवीन ब्लॉग मध्ये. परत आम्ही भेटू.